ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. स्पेशल रिपोर्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत. आज आपण खाकी अर्थात खा म्हणजे खास आणि की म्हणजे किंमत याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. खाकी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते रागीट आणि दम देणाऱ्या पोलिसांचं चित्र. तसेच आजपर्यंत आपण चित्रपटांमध्ये नेहमी पोलिसांची नकारात्मक बाजूच पाहिली आहे, त्यामुळे पोलीस हे कायम काहीतरी वाईट झालं तरच भेटायची व्यक्ती असा आपला गैरसमज असतो. खरं तर ते आपल्या सुव्यवस्थेसाठीच झटत असतात, पण तरीही दुर्दैवानं ते आपल्याला आपले वाटत नाहीत. असं का? याचा विचार करायची याहून योग्य वेळ नाही असं वाटलं आणि हा स्पेशल रिपोर्ट करावासा वाटला. विचार केला आणि जाणवलं खाकीमधला तो पोलीस देखील सामान्य माणूसच आहे की त्यालाही सामान्य माणसाप्रमाणे अडचणी या येतातच की. परंतु बालपणापासून अमुक अमुक कर नाहीतर पोलीस काका येतील असं सांगितलं जातं, त्यामुळे पोलीसच मुलं उचलून घेऊन जातात असं वाटायला लागतं. त्यांच्याबद्दल आदराऐवजी धाक तयार होतो. कळत्या वयात ज्याचा धाक वाटतोय ती पोलीस नावाची व्यक्ती सिग्नलच्या कोपऱ्यात 100-200 रुपयांना मॅनेज होते हे कळतं आणि पोलीस म्हणजे मॅनेज होणारा यावर आपला ठाम विश्वास बसतो. परंतु हा भ्रष्ट कारभार करणारे मोजकेच, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी असतात, पण यांच्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाला आपण चुकीचं ठरवतो हे कितपत योग्य आहे. आणखीन एक मुद्दा म्हणजे पोलीस काहीही करू शकतात असा गैरसमज. परंतु सत्य हे आहे की पोलीस जरी काहीही करू शकत असले तरी कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे आणि कायद्यापलीकडे पोलीस देखील काहीच करत नाहीत हे मात्र आपण विसरतो. यातून पोलिसांकडे असलेली प्रचंड ताकद आणि त्याचा गैरवापर करण्याची त्यांची सवय याचा अपप्रचार होत राहतो. वर्षानुवर्ष हे ऐकत राहिल्यामुळे आणि स्वतःला काही अनुभव आल्यामुळे पोलिसांबद्दलचा आदर आणि धाक याचा समतोल आपल्याला राखता येत नाही. आजूबाजूला पोलीस असणं हे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असण्याचं वातावरण अस्वस्थ असण्याचं लक्षण वाटायला लागतं आणि त्यांच्याबद्दलच्या कथा ज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारांना साथ, तपासात ढिलाई या आपल्या मनावर इतक्या बिंबवल्या जातात की त्यांच्या खाकीपलीकडे असलेला माणूस कधी बुजून जातो कळत नाही. आज गुन्हेगारीचा वेग तसेच पद्धती बदलल्या आहेत. आपण पाहतो की सध्या टेक्निकल गुन्हेगारी वाढत चालली आहे, त्यामुळे प्रशासनाला होणारा त्रास तसेच बड्या अधिकाऱ्यांकडून आणि जनतेमधून त्यांच्यावर आलेले दडपण तसेच पोलीस यंत्रणेतील कमी सैन्यदल यामुळे कुठेतरी त्यांची देखील चिडचिड किंवा स्वभावात बदल होतोच की. परंतु आपला त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन हा ठरलेला आहे आणि आपण त्या दृष्टीनेच पाहतो, पण या मागचे कारण अथवा गांभीर्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोना. या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने हाताळत आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. सदरक्षणाय खलनिग्रणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की पोलीस प्रशासन सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत. या वाक्यानुसार ते त्यांचं कर्तव्य हे पाळतातच, तसेच हे हाताळताना सामान्य नागरिकांना जरा देखील त्रास होणार नाही याची ते उत्तम काळजी घेतात. मग तेव्हा नाही का हा प्रश्न येत की हे सगळं करताना मग खाकीमधला तो सामान्य माणूस त्याला नाही का बरं या सगळ्या गोष्टींची भीती वाटत? मग तेव्हा नाही का हा विचार येत की हे सगळं करताना मग खाकीमधला तो सामान्य माणूस त्याला नाही का बरं या सगळ्या गोष्टींची भीती वाटत? कारण खाकी सोडता त्यालाही त्याचं खाजगी आयुष्य हे आहेच की.
त्यामुळे पोलिसांकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायची आज सर्वात जास्त गरज आहे. त्यांच्याशी सौजन्य हे सप्ताहाने पाळून होणार नाही, त्यासाठी कायमस्वरूपी समन्वय असणं गरजेचं आहे. पोलिसांना कर्तव्य बजावताना अभिमान आणि चुकीचं पाऊल उचलताना भीती, त्यामुळे पोलिसांकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायची आज सर्वात जास्त गरज आहे. त्यांच्याशी सौजन्य हे सप्ताहाने पाळून होणार नाही, त्यासाठी कायमस्वरूपी समन्वय असणं गरजेचं आहे. पोलिसांना कर्तव्य बजावताना अभिमान आणि चुकीचं पाऊल उचलताना भीती वाटणं, इतपत ज्या दिवशी परिस्थिती बदलेल त्या दिवशी पोलीस होणं ही शोकांतिका न राहता आदराची गोष्ट होईल. मात्र तो दिवस येण्यासाठी सरकार, जनता आणि पोलीस यांना आतोनात मेहनतीची, पारदर्शक संवादाची आणि एकमेकांबद्दल काळजी असण्याची नितांत गरज आहे. कारण कार्यक्षम शासन आणि शिस्तप्रिय समाजच प्रामाणिक आणि सक्षम पोलीस घडवण्यात मोलाचा वाटा उचलणार आहेत. पोलीस प्रशासनाच्या या कर्तृत्वाला माझा सॅल्यूट. याचबरोबर या स्पेशल रिपोर्टमध्ये आता इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.